गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 1 जानेवारी 2020 आणि हा वर्षाचा पहिला दिवस आहे. आणि हा वर्षाचा पहिला दिवस आमच्या फॅमिलीसाठी आणि आमच्यासाठी खूपच स्पेशल असतो, कारण की आज असतो आमच्या पिल्लूचा बर्थडे. आमच्या क्रिशाचा आज वाढदिवस आहे. सो हॅपी बर्थडे क्रिशा. सो क्रिशाचा बर्थडे असल्यामुळे आज आत्ता आम्ही निघालो आहे क्रिशाला गिफ्ट आणायला. सो क्रिशाचं जे गिफ्ट आहे, तर ते गिफ्ट काय पिल्लू? सायकल. सो क्रिशाला आम्ही सायकल आणायला चाललेलो आहे. तिथे जाणार आणि क्रिशाला जी सायकल आवडेल ती सायकल आम्ही घेऊन येणार आहे. आणि क्रिशाची सायकल आणल्यानंतर दुपारी आम्ही जेवणार आणि थोडा वेळ आराम करणार आहे, कारण की संध्याकाळी क्रिशाची खूप मोठी बर्थडे पार्टी असणार आहे. सो ती बर्थडे पार्टीसुद्धा आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि आत्ता जिथे सायकल आणायला चाललेलो आहे, तर ती सायकलसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. सो हा वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे आपले जे काही सबस्क्रायबर्स आहेत आपल्या चॅनलवरती, ऑलमोस्ट 1,68,000 सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलवरती आहेत. सो त्या सर्वांना मनापासून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कोण चाललंय गिफ्ट आणायला? आम्ही दादाची सायकल टाकलेली. सो दादाची सायकल रिपेअर करून हीच नीट करून क्रिशाला देणार. हो ना क्रिशू? जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की क्रिशाचं बर्थडे गिफ्ट सायकल असणार आहे. सो ती सायकल आणायला आत्ता आम्ही चाललेलो आहे. तर क्रिशा आणि तिची मम्मा दोघं जण केकची ऑर्डर द्यायला गेलेत. सो ते आल्यानंतर आपण सायकल घ्यायला निघणार आहोत. सो आत्ता मी, शीतल आणि क्रिशा, आम्ही तिघं क्रिशाचं बर्थडे गिफ्ट आणायला चाललेलो आहे. आणि जाताना दादाची सायकलसुद्धा आम्ही डिक्कीमध्ये घेतलेली आहे. दादाची सायकलसुद्धा रिपेअर करायची आहे. आणि दादाची सायकल रिपेअर करून ती OLX वरती सेल करून टाकायची आहे. आणि मग अशी गंमत म्हणून मी क्रिशाला म्हटलं की दादाची सायकल रिपेअर करायची आहे आणि तीच रिपेअर करून क्रिशाला वापरायला द्यायची आहे. तर क्रिशा कशी करायला लागली? ओ है ना क्रिशू? स्टँड कशाला पाहिजे? काढायचे तो निकाल. क्रिशाला कोणती सायकल घेतली तुम्हाला? जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, क्रिशाला सायकल आणायला आलेलो आहे. सो मागे बघू शकता तुम्ही, इथे ते दुकान आहे आणि तिथे क्रिशाच्या सायकलचं लॉक आणि रिंग या दोन गोष्टीचं फिटिंग चालू आहे. तर ती सायकल आम्ही क्रिशासाठी घेतलेली आहे. हॅपी का? आवडली सायकल? मोठी सायकल आहे ना? का तुला नाही माहिती? मी आदिदादाची सायकल रिपेअर करतो. आदिदादाच्या सायकलची ट्यूब बदलली आणि आदिदादाच्या सायकलला आपण काय करणार आहे? ऑइलिंग करतो. आणि तू ती पण चालवणार ना? तू तुझी सायकल रेडी झाली. हॅपी झाली? आता बघ बरं जमतंय का. चालो आणि तुम्ही बघू शकता मागे क्रिशूची सायकल ठेवलेली आहे आणि क्रिशा पण मागेच बसलेली आहे. आणि मी आणि क्रिशा सायकल घ्यायला आतमध्ये दुकानामध्ये गेलो होतो, तोपर्यंत शीतलने काय केला? एक उद्योग केला. काय उद्योग केला? तर गाडी बंद असताना AC आणि AC फॅन ऑन करून बसले. सो गाडीची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाली. सो तिथे नशिबाने शेजारीच एक बॅटरीचं दुकान होतं, तर त्या बॅटरीवाल्याला सांगून ही गाडी पुन्हा आम्ही जम्प स्टार्ट केली. सो आता गाडी बराच वेळ आपल्याला बंद नाही करता येणार, कारण की गाडी जर बंद केली तर गाडी पुन्हा स्टार्ट होणार नाही आणि परत बंद पडेल. सो परत आपल्याला जम्प स्टार्ट करावी लागेल. सो अशी गंमत झाली होती, क्रिशूची सायकल घ्यायला गेलो होतो तेव्हा.
आणि आदिदादाची सायकल जी आहे ती मागे डिक्कीत ठेवलेली आहे आणि आमच्या पिल्लूची सायकल मागे ठेवलेली आहे. क्रिशा, कशी वाटली सायकल? आवडली? आता रोज चालवणार? दुपारचं 1:30 वाजलेलं आहे आणि आत्ता आम्ही गाडी एका ठिकाणी साईडला घेऊन थांबलेलो आहे, कारण की शीतल गेलेली आहे दुकानामध्ये. संध्याकाळी क्रिशाच्या बर्थडेची पार्टी आहे तर त्यासाठी डिश वगैरे बरंच काय काय सामान घ्यायचं आहे. सो ते सामान आणायला ती गेलेली आहे. सो ते सामान आणेपर्यंत मी आणि क्रिशा असेच गाडीत बसून आहे. टिंग टिंग. क्रिशा केवढी मोठी सायकल चालवायला लागली, कधी मोठी झाली कळलंच नाही. हा, नाईस. आवडली? थांब, फोटो काढतोय. सो आत्ता संध्याकाळचे 6 वाजलेले आणि इथे तुम्ही बघू शकता, इथं क्रिशाच्या बर्थडेचं डेकोरेशनची सगळी तयारी चालू केलेली आहे. सो आत्ता हॅपी बर्थडेचं ते सगळं फुगून झालेलं आहे आणि अजून बलून्स फुगवायचे राहिलेले आहेत. सो ते बलून्स फुगवल्यानंतर इथे सगळीकडे आम्ही डेकोरेशन करणार आहे. सो ते डेकोरेशन झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. तर आत्ता संध्याकाळचे 6 वाजलेले आणि दुपारी आम्ही सायकल घेऊन आल्यानंतर जेवलो आणि जेवल्यानंतर थोडा वेळ झोपलो. सो आत्ता मस्तपैकी चहा पिला आणि चहा पिल्यानंतर आता क्रिशाच्या बर्थडेचे डेकोरेशनची सगळी तयारी सुरू केलेली आहे. सो आता थोड्याच वेळामध्ये सगळे फुगे आणि हॅपी बर्थडेचं जे नेम आहे ते आम्ही लावणार आहे. तर वॉलवरती सगळं बलून्सचं डेकोरेशन करायचं. सो ते डेकोरेशन झाल्यानंतर तुम्हाला आम्ही दाखवतो. सगळे क्रिशूचे फ्रेंड्स आलेत ना बर्थडेला? कोण कोण आहे, नाव सांगा आपले. हा कोण आहे? ईशान. हा विहान. हा ही अद्विका. आणि ही अन्वी. सगळे आणि अजून बाकीचे फ्रेंड्स ना आले. प्राप्ती, अनुश्री, अदिती. ते बोलू शकतो का? हो, त्याच्यावर बोलू पण शकतो. बोलायचं तुला? हॅलो. अरे माईक कुठं ना, पण त्याच्यात रेकॉर्ड होतं ना, व्हिडिओ चालू असेल तर असेल. फक्त ते आत्ता कशासाठी घेतले, तर डिस्टन्स मिळायला पाहिजे म्हणून. तर सगळ्यांनी हात करा. आजी पण आली हात करा. सगळ्यांनी एकदम जोरात म्हणा, क्रिशा हॅपी बर्थडे. क्रिशा, क्रिशा हॅपी बर्थडे. क्रिशा बघ इकडे, क्रिशाचे पुढचे 2 दातच पडलेले. मगाशी तुम्ही बघितलं की आम्ही डेकोरेशन करत होतो, तर मागे बघू शकता मागे हॅपी बर्थडे आणि क्रिशा 7 इयर्स कम्प्लीट झाले म्हणून 7 लागलं आणि बलून्सचं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे घरामध्ये. सो आत्ता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि सगळी लहान मुलं यायला सुरुवात झालेली आहे. तर थोड्याच वेळामध्ये क्रिशाची बर्थडे पार्टी सुरू होईल. विहान, ईशांत, सर्वेश, क्रिशा, ही बर्थडे गर्ल, ईश्वरी, अद्विका, अन्वी, अनिशा आणि तू सांदवी बघत नाही. बस मग. हां हां बरं.
बरोबर चालेल. हिला घेऊन येते रिअलला आणतरी. इकडे बघून डान्स कर. फोटो काढतो कॅमेरा DSLR मध्ये काढतो. तुझे तोंड बंद कर. हळूहळू शीतल हळू काहीतरी इफेक्ट चालू ठेवला काय ना येलो येलो इकडे बघ इकडे बघ हा बोलला टुक्कर. God bless you.
बसतो का इथं, खातो का अरे इथं खातो का हा माडी प्राप्ती पाणी मिळालं ना जागा की नाही तिने बघितली तर मित्रांनो आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि क्रिशाची बर्थडे पार्टी आता संपलेली आहे. भरपूर गेस्ट येऊन गेले आणि बरीचशी लोक आणि क्रिशाचे फ्रेंड्स मगाशी आले होते आणि सगळेजण जेवून घरी गेले आणि आजच्या बर्थडे पार्टीचा मेनू पावभाजी पुलाव गुलाबजाम आणि केक असा होता. सो क्रिशा आत्ता सगळे जे गेस्ट आले होते काही रिलेटिव्ज आले होते त्यांना सोडवायला खाली गेली आहे. सो जर क्रिशा जर परत आली तर क्रिशाला काय काय गिफ्ट मिळाले ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आत्ता क्रिशाची बर्थडे पार्टी संपलेली आहे. आत्ता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि भरपूर गेस्ट आणि क्रिशाचे सगळे फ्रेंड्स बर्थडेला येऊन गेले आणि क्रिशाला भरपूर सारे गिफ्ट्स मिळालेले आहेत. इकडे तुम्ही बघू शकता हा ना क्रिशा. वाव आणि हा आणि हो हो. सो आता क्रिशा सगळे गिफ्ट्स ओपन करणार आहे का. वाव पाच गिफ्ट्स मिळाले आणि सायकल मिळाली ना. आणि क्रिशाने काल रात्री पण बर्थडे सेलिब्रेट केलं ना. वियांनी केक आणला होता ना क्रिशासाठी. ते बघ अजून गिफ्ट्स आले अजून. ते बघ बापरे अजून गिफ्ट्स आहेत. बापरे भरपूर एनवलप्स आहेत ना. 3, 4, 5, 6, 7 आणि हे काय ते राहुल काकाने दिले ना. पैंजण आहे बहुतेक. 9, 10, 11 भरपूर आहेत. 13 एनवलप्स आहेत आणि बाकीचं पण भरपूर आहे. सो मस्तपैकी क्रिशाचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. काल रात्री 12 वाजता वियांनी कट केला ना क्रिशासाठी. हां क्रिशाच्या बर्थडेसाठी वियांनी केक आणला होता. वियान हा क्रिशाचा हे बघ. हां बरं ठीक आहे. वियान क्रिशाचा खूप छान फ्रेंड आहे ना म्हणून वियांनी काल रात्री 12 वाजताच क्रिशासाठी केक आणला होता. हो ना वियान. तर काल रात्री सुद्धा क्रिशानी बर्थडेचा केक कट केला आणि आत्ता संध्याकाळी सुद्धा बर्थडे सेलिब्रेट केला आहे की नाही. सो आता क्रिशाचा बर्थडे संपायला 2 तास राहिलेले राईट. आता मी सगळे माझे गिफ्ट फोडतीये तर तुम्ही आता बघू शकता. पाच काय दाखव. कलर आणि पेन्सिल. हो ठेवा साईडला. चला नेक्स्ट. हे कोणी दिलंय. फ्रॉम हे काय प्राप्ती. प्राप्ती आणि प्राप्ती टेकर अर्णव. हा अर्णव आहे ना. प्राप्ती आणि अर्णवनी काय दिलंय. आता हे गिफ्ट कोणाचं आहे. प्राप्ती आणि अर्णवच. हे काय बॉटल आहे. वॉटर बॉटल. ओके साईडला. आता नेक्स्ट हे कोणाचं आहे. अनुष्का. कोण आला अनुष्का. अगेन कलर्स. हो ठीक आहे काय हरकत नाही. नेक्स्ट बहुतेक
again crayons. Markers. Oh. ठीक है. You like it? अरे. Pen pencil. Hmm. Pen pencil. चलो next. Red marker. आणि काय? हा red marker म्हणजे red marker हे तुमच्यासाठी हे. चलो next. चलो. हे आता इकडे आई 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 देणार जा आईच्या तवळतो क्रिशू. तर आता आपण हा व्हिडिओ इथेच एंड करतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचा चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या शेजारी एक बेल आयकॉन आहे त्यावरतीसुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या चॅनलवरती नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी मिळतील. चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.